मित्रांनो, नुकताच भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यामध्ये भारतातील 120 वर्षापेक्षा जुनी असलेली कंपनी गोदरेजने प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना एक व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. नेटकऱ्यांकडून गोदरेज फॉर इंडिया असा हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागला. त्यामुळे भारतासाठी गोदरेज किती महत्त्वाचा आहे हे दिसून येतं. आर्देशीर गोदरेज यांनी 1897 साली या कंपनीची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत भारतात अनेक स्वदेशी वस्तू तयार करण्याचा गोदरेजनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र गोदरेजची अशी देखील काही उत्पादनं आहेत किंवा अशी जी कामं आहेत जी देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. यात अगदी घरातील कपाटापासून ते रॉकेटपर्यंत अशा विविध 7 गोष्टींचा समावेश होतो. तर त्या कोणत्या हे आता आपण पाहूया. येथील सर्वात प्रथम क्रमांकावर येतं ते गोदरेज कपाट. साधारण 1923 काळात गोदरेजचा कुलूप बनवण्याचा आणि साबण बनवण्याचा व्यवसाय स्थिर स्थावर होत होता. त्यावेळी आर्देशीर दुसरे एखादे उत्पादन बनवण्याच्या मागे लागले होते. त्यावेळी जी कपाटं असायची ती लाकडाची असायची. त्यांना आतासारखा जसा कपाटाचा आकार आहे तसा आकार देखील नव्हता. विशेषतः त्यात खूप धूळ बसायची आणि त्या कपाटांवर वातावरणाचा परिणाम व्हायचा. सोबतच त्यावेळी मुंबईत किंवा इतर ठिकाणी देखील बँक लॉकर्सची सुविधा उपलब्ध नव्हती. आर्देशीर यांनी यावर उपाय म्हणून त्यांना स्टीलच्या कपाटाची आयडिया सुचली. त्यांनी त्यावर काम करून एक स्टायलिश आणि 16 वेळा मोल्ड केलेलं स्टीलचं कपाट बनवलं. त्याला डबल प्लेटेड दरवाजे लावले. त्याचं वजन पण जास्त असायचं. उचलायला 4 माणसं तर आरामात लागायची. सुरक्षित आणि कोणत्याही हवामानाचा परिणाम होणार नाही अशी त्याची जाहिरात केली गेली. या कपाटांना तुफान प्रतिसाद मिळाला. हळूहळू भारतात कपाट म्हणजे गोदरेज अशी ओळख निर्माण झाली आणि तेव्हापासूनच लग्नात कपाट भेट देण्याची प्रथा सुरू झाली. पण त्यानंतर भारताला स्वतःचं एक कायमचं कपाट मिळालं. आज देखील भारतीय बाजारात या कपाटांना पहिली पसंती म्हणून मागणी आहे. नंबर 2 येते बॅलेट बॉक्स. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1-2 वर्षातच निवडणुकांचे वेध लागायला सुरुवात झाली होती. 1951 साली निवडणूक होणं अपेक्षित होतं. पण त्याच्या खूप आधीपासून निवडणूक आयोगाने निवडणुकींच्या तयारीची सुरुवात केली होती. याच तयारीचा एक भाग म्हणजे मतपत्रिका टाकण्यासाठी आवश्यक असणारी बॅलेट बॉक्स. त्यावेळी गोदरेजकडे कपाट बनवण्याचा अनुभव असल्याने ही जबाबदारी गोदरेजकडे द्यायचं ठरलं. त्यावेळी मुंबईमध्ये याचा प्लांट सुरू करण्यात आला. एवढ्या मोठ्या खंडप्राय देशासाठी ही गोष्ट बनवणं तशी आव्हानात्मक जबाबदारी होती. पण गोदरेजने हे काम दिवस रात्र राबवून विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं. त्यावेळी 17 लाख बॅलेट बॉक्स तयार करण्यात आले. गोदरेजचे KR ठाणेवाला आजही सांगतात, मला आठवत आहे आम्ही प्रत्येक दिवसाला 22,000 बॅलेट बॉक्स तयार करत होतो. तर यानंतर 3 येतं पहिला स्वदेशी टाइपरायटर. 1950 दशकापर्यंत भारतात टाइपरायटर अमेरिकेतून आयात केले जात होते. पण 1948 साली गोदरेजने स्वदेशी टाइपरायटर बनवण्यासाठी काम सुरू केलं. पण त्याचवेळी गोदरेजला बॅलेट बॉक्स बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे हे काम करण्यासाठी काही मागं ठेवण्यात आलं. पुढे 1955 साली टाइपरायटरचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं. त्यावेळी पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते याचं उद्घाटन देखील करण्यात आलं. त्यावेळी भारतात बनवलेला तो पहिलाच टाइपरायटर होता. पुढे अनेक वर्षे भारतीयांनी तो डोक्यावर घेतला. 21व्या शतकात कम्प्युटरचा वापर वाढल्याने टाइपरायटर बनवणाऱ्या कंपन्यांनी आपलं उत्पादन बंद केलं आहे. मात्र अगदी 2019 गोदरेजने टाइपरायटरचं उत्पादन बंद केलं नव्हतं. आजही 500 युनिट स्टॉकला असल्याचं सांगण्यात येतं. नंबर 4 येतं भारताच्या मनू मिशनमध्ये सहभाग. 2008 भारताने चंद्रयान 1 अर्थात कोणत्याही मनुष्याशिवाय मिशन मनू असे ठेवले होते. असं मिशन ठेवणारा भारत हा 5वा देश ठरला होता. भारताच्या याच मिशनला गोदरेजने सर्वतोपरी सहभाग घेऊन सहकार्य केलं होतं. गोदरेजमुळे इस्रोचे मिशनमधील बरेच हलकाम हलके झाले होते. गोदरेजचे एअरस्पेस आणि आपल्या कंपनीतील इंजिनियर्सना इस्रोच्या मदतीसाठी पाठवलं. यात त्यांचं प्रमुख काम होतं लॉन्च व्हेइकलला बिल्ड करणं आणि मिशनसाठी लुनार ऑर्बिटर. तर यामध्ये 5वा लागतो भारताच्या मिशन मंगलसाठी सहकार्य. इस्रोसोबत मागील 30 असलेल्या पार्टनरशिपमध्ये गोदरेजने मिशन मनूसोबतच मिशन मंगलसाठीही सहकार्य केलेलं आहे. आपल्या वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे गोदरेजने पोलार सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलसाठी मदत केली होती. तसेच PSLV आणि GSLV रॉकेटसाठी लागणारे लिक्विड पोपोरलायझेशन इंजिन तयार करण्याचं काम देखील केलेलं आहे. यानंतर 6वा लागतो जगातील सर्वात मोठं रिॲक्टर. जगातील सर्वात मोठी रिॲक्टर
बनवण्याचं काम गोदरेजने 2016 साली करून दाखवलेलं आहे। हे रिॲक्टर 95 मीटर्स उंच आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कुतुब मिनारपेक्षा 22 मीटर लांब असा दावा करण्यात येत आहे। 703 टन मेट्रिक वजनाचे हे रिॲक्टर स्पेस शटल 9 पट जास्त वजनाचे आहेत। 7वा नंबर लागतो तो पिनाका रॉकेट। मागच्याच वर्षी गोदरेजकडून देशासाठी ऑटोमेटेड पिनॉक रॉकेट बनवण्याची फॅक्टरी चंद्रपूरमध्ये सुरू केली गेली आहे। 10 ऑगस्ट 2020 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। उच्च दर्जाचे प्रगत सुरक्षा साधन असलेले रॉकेट तयार करण्यासाठी इथं काम केलं जातं। या अशा विविध सात वस्तूंमुळे जगभरात आज भारताची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे, ज्यामध्ये गोदरेजचं योगदान सुद्धा खूप मोठं आहे। तर मित्रांनो, ही गोदरेजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण अशाच माहितीपूर्ण गोष्टी आम्ही तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत असतो। धन्यवाद।